छोटा निगालिस? मी धनश्री कडे चाललीय. धनश्री म्हणजे धनश्री ताई च्या डोहा जेवणात तुम्ही. अग धनश्री माहितीये मला, आठवतीये. जाऊ ना. आत्ता न विचारता चालली होतीस आणि आता कशाला औपचारिकपणे विचारतेस? आणि आप्पाने काय सांगितलं लक्षात आहे ना? हो, पण ऍक्च्युली आई, माझ्या एका मैत्रिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कोणाच्या? धनश्रीच्या? नाही, मुक्ता आणि पूर्वाच्या. तुम्हाला माहित असेल ना पूर्वा प्रधान, टीव्हीवर बघितलं असेल तुम्ही कधीतरी. हा मग त्यांचं काय? आम्हाला कुणाला काही कळतच नाहीये काय सोल्युशन काढायचं याच्यावर. पण सोल्युशन तर काढावंच लागेल ना. मिहीरच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय ग मैत्रिणी तुझ्या या? एकीच्या प्रियकराशी दुसरी काय लग्न करते? दुसरीला लग्न आधीच काय मूल होत? नाही तसं नाहीये, म्हणजे त्यांचं लग्नच ठरलं होतं ऑलमोस्ट. सगळा गोळच आहे आई. त्यावेळेला परिस्थिती खूप वेगळी होती हो. तुम्ही प्लीज या सगळ्यावरून माझ्या मैत्रिणींना जज करू नका. खरं आहे ग तुझं, परिस्थितीच वाईट असते. तीच कधीतरी माणसाला निर्णय घ्यायला भाग पाडते. बहुतेक वेळेला माणसं वाईट नसतातच ग, परिस्थिती वाईट असते. माझ्याशिवाय हे आणखी कोणाला चांगलं समजणार? हा नाही, काय नाही. हे बघ, नीट जा, सांभाळून जा. तुम्ही ज्या वातावरणात असताना त्या वातावरणाचा आपल्या पोटातल्या बाळावर परिणाम होत असतो. लक्षात ठेव, उगाच तावातावाने कोणाशी बोलायला जाऊ नकोस. नाही, डोंट वरी. मी जेव्हा माझ्या मैत्रिणींबरोबर असते ना, तेव्हा सगळ्यात जास्त सिक्युअर आणि आनंदी असते. येते उर्मिला. हा, एवढ्यात कोणाला काही सांगू नकोस. हा, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. तो रात्री आला तेव्हा मला कळलंच नाही काय करावं ते. रात्रभर बाहेर होता, डोळे तारवटलेले होते आणि खूप लॉस्ट होता यार तो. नाईला जास्त मला त्याला घरी घ्यावं लागलं. तेच तर तुझं चुकलं ना मुक्ता. काय चुकलं रुजू? मग काय त्याला बाहेरच ठेवायला हवं होतं? अगं पण आता एकदा घरात आलाय म्हणलं स्वतःहून थोडीच बाहेर जाणार आहे तो. हे एक मिनिट, एक मिनिट. विक्रम म्हणजे काय कोणी चोर किंवा कोणीतरी अनवॉन्टेड माणूस आहे का? आपला मित्र आहे यार जवळचा. विकी, आपला विकी, कसं बोलताय तुम्ही त्याच्याबद्दल? त्याला घरात घ्या, त्याला घराबाहेर काढा, काय चाललंय? थोडा रिस्पेक्ट द्या त्याला. उर्मी, पूर्वाला या सगळ्याचा किती त्रास होतोय हे जर तुला माहिती असत ना, तर विक्रम बद्दल जी सिंपथी वाटते ना आता, ती नसती वाटली. रिस्पेक्ट तर फार दूरची गोष्ट आहे. पूर्वाला किती त्रास होतोय हे मला कसं कळणार रुजू? ते खातं तुझ्याकडे आहे, तिचं ऐकून घ्यायचं काम तुझं आहे ना आता. कारण पूर्वाला हे चांगलं माहितीये की मी आणि धन्नू तिचा ड्रामा एंटरटेन करणार नाही. खरं आहे, तूच सहन करू शकतेस तिचा इमोशनल अत्याचार. धन्नू बास, आता कुठे गेला ग तुमचा रिस्पेक्ट? आपल्या एवढ्या जवळच्या मैत्रिणीबद्दल असं बोलूच कसं शकता तुम्ही? इमोशनल अत्याचार? तू कशातून जाते ती आत्ता? तिचा नवरा घर सोडून दुसऱ्या बाईकडे निघून गेलाय आणि हे जर तिला फील होत असेल तर ते खोटं असेल. माइंड युअर लँग्वेज रुजू. दुसरी बाई? तू मुक्ताला दुसरी बाई म्हणतीये? एक 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 मिनिट, आपण विकी बद्दल बोलतोय. तुम्ही दोघी जरा प्लीज शांत राहाल का? आणि मला वाटतं ना, मुळात आपण कोणीही कोणाविषयी बोलताना ना जरा बेसिक डिग्निटी पाळूया आपण सगळेच, इन्क्लुडिंग मी. ओके, माझं म्हणणं खूप सोपं आहे. थोडक्यात सांगायचं तर मुक्ताने विक्रमला सरळ घराबाहेर काढावं, म्हणजे त्याला झक मारत पूर्वाकडे जावंच लागेल. हे नवरा बायको आहे,
आणि त्यांनी एकत्रच राहायला हवं। तुला वेड लागलाय रुजू, काय म्हणून जायचं विक्रमनी पूर्वाकडे आणि तेही त्याच्या इच्छेविरुद्ध? रुजू, आपण इथे डिस्कस करायला जमलोय, तू निर्णय सुनावल्यासारखी काय बोलतेस ग? आधी तर कधी अशी वागली नव्हतीस, मग अचानक एवढा मोठा बदल कुठून झाला ग तुझ्यात? या आधी परिस्थिती कधी हाताबाहेर गेली नव्हती धन्नो, आणि मी कसलाही निर्णय वगैरे सुनावत नाहीये, मी फक्त माझं मत मांडते। त्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगू शकताच नाही का? अगं, पण तुझा बोलण्याचा टोन काय होता रुजू? तू असं बोलतेस एज इफ फायनल वर्डिक्ट चालू आहे। आणि कधी कधी कसं असतं ना रुजू, आपल्याला वाटतं की आपण न्याय भूमिका घेतली आहे म्हणून, पण कदाचित आपलाही दृष्टिकोन चुकीचा असू शकतो। तू तर आता तुझ्या मतावर इतकी फर्म झाली आहेस ना की आम्ही काय बोलते ते तुझ्यापर्यंत पोहोचतच नाहीये। कान बंद झालेत तुझे? कान बंद नाही झालेत धन्नो, पूर्वाचा चष्मा लावलाय हिने आणि आता तिला तेच रंग दिसतायत जे पूर्वाला दिसतायत पूर्वाच्या चष्म्यातून। रुजू, पूर्वा आणि मुक्ताप्रमाणे विक्रमही आपला लागतो कुणीतरी, त्याच्याकडे इतक्या तटस्थ आणि त्रयस्थपणे नको बघूस। पूर्वाला जसा त्रास होतो तसंच विकीलाही दुखत खुपत असेलच ना? उगीच कोणी असं घर सोडून रात्री अपरात्री नाही भटकत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हा प्रश्न फक्त मुक्ता आणि पूर्वामध्ये सोडवायला बघतोय। मला एक सांग, आता पूर्वाचं एकटेपण महत्वाचं आहे का मिहिरला त्याचं डॅड मिळणं महत्वाचं आहे? मिहिर आपला फोकस आहे ना, महत्वाचं काय यापेक्षा योग्य आणि न्याय्य काय या दृष्टीने बघायला हवं। आणि त्यानुसार मला असं वाटतं की नवऱ्याने त्याच्या लेजिटिमेट बायको बरोबर राहणंच योग्य। हे बघ रुजू, इनफ, बस, प्लीज तुम्ही भांडू नका माझ्यासाठी किंवा माझ्यामुळे तुमच्यात वाद होऊ देऊ नका प्लीज। हे माझं पर्सनल लाईफ आहे, जे काय करायचंय ते माझं मी ठरवेन ना, तुम्ही काय इंटरफिअर करताय? मुक्ता, नाही उमी, नाही, द डिस्कशन इज ओव्हर नाव। जो काही निर्णय घ्यायचाय तुम्ही घेतलाय आता। उर्मी, 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 काय होत आहे? उर्मी, अगं काय झालं तुला? बरं वाटतंय का आता तुला उमी? तू काही बाहेरचं खाल्लं होतंस का? पित्त वाढलंय का? डोकंही दुखतंय का तुझं? हा जरा, म्हणजे उलटी झाल्यावर डोकं जसं जड होत ना तसच। मग अशी उलटी पहिल्यांदाच होतीये का आधीपासूनच होत होती? नाही, झाले 2-4 दिवस। अगं मग डॉक्टरकडे का नाही गेलीस? 2-4 दिवस झाले म्हणजे नक्कीच सिरियस असेल। चल आधी आपण डॉक्टरकडे जाऊया, चल। नाही धन्नू, इट्स ओके। उमी, हे दुखणं वाढलं ना तर निस्तरत बसायला अजून त्रास होईल तुला। थांब, नाहीतर मी डॉक्टरांना फोन लावते। अगं नको डॉक्टर, नको। अगं काय नको, वेडी आहेस का तू उर्मी? थांब, माझ्याकडे गोळ्या। नको नको रुजू, गोळी पण नको मला। उमी, काय आहे नको नको? उर्मी काय झालंय? मला माहिती आहे मला काय झालंय ते। काय झालंय? आय एम प्रेग्नेंट। काय सांगतेस का उर्मी? आर यू सिरियस? नो, कोर्स आय एम सिरियस। ओ गॉड, यार पण खरं सांगू, वी आर व्हेरी हॅपी फॉर यू। आम्ही चान्स घ्या चान्स घ्या म्हणलं ते चांगलंच मनावर घेतलंस हा। तरी आम्ही म्हणत होतो ना की पॉझिटिव्ह विचार कर म्हणून। यू नेव्हर नो देवाच्या मनात काय असेल। वेल, रिली ग्रेट, रिली ग्रेट, रिली ग्रेट। तुम्ही सुना की ना, हमारा दिन बना दिया। अरे काय ग छान आज सांगतेस आम्हाला, कधी कळलंय तुला? अगं तिच्या सासऱ्याने तिला ताकीद दिली असेल। सुनबाई, कोणाला काहीही सांगायचं नाही। पण धन्नू, तू अगदी करेक्ट नाव ठेवलंयस त्यांना, टायगर। माय प्रिन्सेस।